आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधील पंच्याहत्तर हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितलं राज्य सरकारच्या एकोणतीस प्रमुख विभागांमध्ये सरळ सेवा आणि पदोन्नतीची मिळून दोन लाख एकशे त्र्याण्णव पद रिक्त असल्यासंदर्भात लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती त्यावर ते उत्तर देत होते राज्यातील कुटुंब न्यायालयातील प्रकरणं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुटुंब न्यायालयांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं राज्यात पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या यवतमाळ बुलढाणा आणि भंडारा इथल्या प्रत्येकी एक प्रमाणे एकूण चौदा कुटुंब न्यायालयं नियमित किंवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तसंच राज्यात गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश दिले असल्याची माहितीही त्यांनी आज राज्य विधानसभेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेच्या समारोप समारंभाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करतील देशात विशेषत नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या सातत्यानं प्रयत्न असून त्यादृष्टीनं दोन हजार सतरा साली स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धा सुरू करण्यात आल्या समाज संस्था आणि सरकारच्या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा देशव्यापी उपक्रम आहे नागपूर येथील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धा याचं नोडल केंद्र जीएच रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज राहणार आहे ट्रान्सजेंडर व्यक्तींना सर्वसमावेशक वैद्यकीय पॅकेज देण्यासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाबरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला पाच लाख रुपये वार्षिक आरोग्य कवच मिळेल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण अंतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना दोन हजार एकवीस आणि दिव्यांग सहाय्यता योजनाअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निगमच्या वतीनं नागपूर शहरातील दिव्यांग आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनं वितरित करण्यात येणार आहेत उद्या गुरुवारी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता दक्षिण नागपूरमधील लाभार्थ्यांना रेशीमबाग मैदानात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सामाजिक मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार